हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकसाठी जो नवीन अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे त्यानुसार आनुवंशिकता व उत्क्रांती हे जे प्रकरण आहे या प्रकरणावर आधारित 21 वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि असेच टॉपिक वाईज नवीन अभ्यासक्रमावरचे व्हिडिओ मी ऑलरेडी 5-6 अपलोड केलेले आहेत, तेसुद्धा व्हिडिओ पाहून घ्या. जिल्हा परिषदच्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. जर तुम्हाला आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नाचं ईबुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ईबुक विकत घ्या. नवीन अभ्यासक्रमानुसार आहे आणि वन लाईनर स्वरूपात आहे, तसंच वस्तुनिष्ठ प्रश्नसुद्धा याच्यात दिलेले आहेत. फी फक्त 149 आहे, टॅक्सेस मिळून 153 रुपयाला तुम्हाला मिळेल. पहिला प्रश्न आहे, डार्विन याने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचे नाव काय आहे? तर डार्विन यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचं नाव ओरिजिन ऑफ स्पेशीस असं आहे. ड हे त्याचं उत्तर आहे. आणि ओरिजिन ऑफ स्पेशीसमध्येच त्यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. हाही प्रश्न आपल्याला बऱ्याच परीक्षेने आलेला आहे की उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला, तर चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे. प्रथिनांची निर्मिती डॅश मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. तर प्रथिनांची जी निर्मिती आहे ना ती जनुकांमार्फत घडून येते असं जॉर्ज बिडल आणि एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिलेलं आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवा की मे बी तुम्हाला उलट प्रश्न येऊ शकतो की प्रथिनांची निर्मिती जनुकांमार्फत घडून येते हे कोणी दाखवून दिलं किंवा कोणी याचा शोध लावलं, तर जॉर्ज बिडल आणि एडवर्ड टेटम यांनी लावलेलं आहे. शास्त्रज्ञांची नावं आहेत ती. पुढे पहा, DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला डॅश म्हणतात. तर DNA धाग्यावरील माहिती RNA धाज्यावर पाठवण्याची जी प्रक्रिया असते ना तिलाच आपण प्रतिलेखन असं म्हणतो. ट हे त्याचं उत्तर आहे, प्रतिलेखन. उत्क्रांती म्हणजेच डॅश होय. तर उत्क्रांती म्हणजेच क्रम विकास होय. आणि उत्क्रांती हा हळूवारपणे झालेला बदल असतो, तर उत्क्रांती म्हणजेच क्रम विकास होय, क्रमाक्रमाने झालेला विकास. मानवी शरीरात आढळणारे डॅश हे उत्क्रांतीचा अवशेषात्मक पुरावा आहे. तर मानवी शरीरामध्ये जे अवशेषांग आहे ते आहे आंत्रपुच्छे, हे त्याचं उत्तर आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पहा, त्याच्याशिवाय आठल दाढ हे सुद्धा आपलं अवशेषांग आहे. हातापायावर येणारे केस जे आहे किंवा मानवी शरीरावर येणारे जे केस आहे ते सुद्धा आपलं अवशेषांगच आहे. विविध पदार्थांची वये डॅश नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येतात. तर विविध पदार्थांची जी वये आहेत ना ती विविध पदार्थांची वये जी आहेत ती रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येतात. तर रेडिओ कार्बन हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा, अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारणभाव ह्युगो द व्हिस यांच्या डॅश सिद्धांतामुळे लक्षात आला. तर अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारणभाव ह्युगो द व्हिस यांच्या उत्परिवर्तन या सिद्धांतामुळे घडून आला. याच्यावर तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की उत्परिवर्तन हा जो सिद्धांत आहे हा कोणी मांडलेला आहे, तर ह्युगो द व्हिस यांनी मांडलेला आहे, हे पण माहिती असू द्या. सुमारे 50,000 वर्षांपूर्वी डॅश मानव अस्तित्वात आला. तर सुमारे 50,000 वर्षांपूर्वीनं क्रो मानण्या किंवा क्रो मॅडनन हा मानव अस्तित्वात आलेला आहे. अ हे त्याचं उत्तर आहे. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी डॅश शेती करू लागला. तर सुमारे 10,000 वर्षांपूर्वीनं बुद्धिमान मानव हा शेती करू लागलेला आहे. डॅश हा पहिला बुद्धी विकसित झालेला मानव म्हणता येईल. तर पहिला बुद्धी विकसित झालेला जो मानव आहे त्याचं नाव आहे नियांदर थॉर मानव, हे त्याचं उत्तर आहे. ड हे त्याचं उत्तर आहे. त्या पुढचा प्रश्न आहे, डॅश हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. तर पेरिपॅटस हा जो आहे ना हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. प्रारंभिक अवस्थेतील साम्ये यावरून डॅश विषयी पुरावे दिसून येतात. तर प्रारंभिक अवस्थेतील साम्य हे भ्रूण विज्ञान विषयक पुरावे दिसून येतात. ट हे त्याचं उत्तर आहे. जनुकातील न्यूक्लिओटाइडच्या अचानक आपली जागा बदलण्याच्या प्रक्रियेला डॅश म्हणतात. तर जनुकातील न्यूक्लिओटाइडच्या अचानक आपली जागा बदलण्याची जी प्रक्रिया असते ना तिलाच उत्परिवर्तन असे म्हणतात. हेच असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार आहेत मित्रांनो. त्याच्या पुढे पहा, डॅश हे मानवी शरीरातील अवशेषांग नाही. तर याच्यामध्ये ना सुळे म्हणजे आपले सुळे म्हणजे दातांचे प्रकार आहेत बरं का, तर सुळे हे जे आहे ना हे अवशेषांग नाही. मग आंत्रपुच्छ अवशेषांग आहे, माटड हाड अवशेषांग आहे आणि आठल दाढसुद्धा अवशेषांग आहे. अजून 7 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत.
स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ग्रामसेवक भरती एकशे 1 प्रश्नपत्रिका संचे व कृषीशास्त्र नोट्स ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर आणि ॲमेझॉन फ्लिपकार्टवरसुद्धा उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संचे आणि कृषीशास्त्र नोट्स ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिकता सामग्री असते हे सिद्ध करणारे 3 शास्त्रज्ञ सांगा. तर ओस्वाल्ड येवरी, मॅटलिन मॅटहार्थी आणि कॉलिन मॅटलॉइड यांनी DNA हीच अनुवंशिकता सामग्री असते हे सिद्ध केलेलं आहे. उत्परिवर्तनामुळे निर्माण होणारी जनुकीय विकृती सांगा. तर उत्परिवर्तनामुळे निर्माण होणारी जनुकीय विकृती शिटल सेल ॲनिमिया ही आहे. फुफ्फुसांद्वारे श्वसन करणारा मत्स्य, तर फुफ्फुसांद्वारे श्वसन करणारा जो मत्स्य आहे तो आहे लंगफिश, हे त्याचं उत्तर आहे. मानवातील अवशेषांचे कोणकोणते आहेत, तर मानवामध्ये कोणकोणते अवशेषण आहेत ते पहा. आंत्रपुच्छे, त्याच्यानंतर माटडहाड, प्राण्यांचे स्नायू, अट्टल दाढा आणि अंगावरील केस ही सर्व मानवामधील अवशेषण आहेत. तर हे पाठच पाहिजे बरं तुम्हाला. त्याच्यापुढे आधुनिक अनुवंशिकीचा जनक कोण आहे, तर आधुनिक अनुवंशिकेचा जनक जोहार ग्रेडर मेंडेल हा आहे. मी सरीसृप व सस्तन या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण आहे, तर त्याचं उत्तर आहे डटबिल प्लॅटिपस, हे त्याचं उत्तर आहे. मानवांचे शास्त्रीय नाव काय आहे, तर मानवाचं शास्त्रीय नाव होमो सॅपियन्स आहे. खूप परीक्षांना विचारलेला प्रश्न आहे. जर तुम्हाला आरोग्यसेवक सेवेसाठी टेस्ट लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यसेवक सेविका टेस्ट सिरीज विकत घ्या. नवीन पॅटर्ननुसार टेस्ट आहेत, 15 ला 15 टेस्ट अपलोड झालेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.